हेलो डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक टू गुरुवर्या अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या भागामध्ये आपण तुमच्या 15 चॅप्टरला सुरुवात केलेली आहे, ज्याचं नाव आहे मटेरियल्स व यूज. त्यामध्ये आपण सुरुवातीला पाहिलं की आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपण बरेचसे सबस्टन्सेस वापरतो, बरेचसे पदार्थ वापरतो, पण दिवसाची सुरुवात करताना मात्र आपण टूथपेस्टची सुरुवात करतो. मग टूथपेस्ट कुठे बनवण्यात आला, कशा पद्धतीने बनवण्यात आला, आज आपण जो टूथपेस्ट वापरतो त्याच्यामध्ये नेमकं काय काय असतं, ते कशा पद्धतीने वर्क करतं, या सर्व गोष्टी जाणून घेतल्या. त्यानंतर आपण त्यामध्ये डिटर्जंट्स काय असतात हे सुद्धा पाहिलं होतं. डिटर्जंटची सुद्धा ओळख आपल्याला पार्ट फर्स्ट मध्ये झाली होती. तर दिस इज अवर पार्ट सेकंड ऑफ 15 चॅप्टर. आपल्या 15व्या पाठाचा हा दुसरा भाग आहे. तर डिटर्जंट काय असतात हे आपण थोडंसं रिवाइज करूया अँड देन वी विल बी मूव टुवर्ड्स आपण या भागाकडे वळूया. ओके, तर डिटर्जंट्स हे असे पदार्थ आहेत काय, जो काही डिटर्जंट वर्ड आहे तर तो वर्ड डिटर्जर या लॅटिन वर्ड शब्दापासून आलेला आहे, ज्याचा अर्थ होतो टू विप अवे, म्हणजे स्वच्छ करणं, पुसून टाकणं. त्याप्रमाणेच याच्या काही स्पेसिफिक प्रॉपर्टीज आहेत, त्या प्रॉपर्टीज सुद्धा आपण पाहिल्या, ते कशा पद्धतीने वर्क करतं हे सुद्धा आपण जाणून घेतलं. आता आपण या 5 सेकंड मध्ये डिटर्जंटचे जे काही वेगवेगळे टाइप्स आहेत ते पाहूया. देअर आर मेनली टू टाइप्स ऑफ डिटर्जंट. डिटर्जंटचे मुख्यतः दोन टाइप्स असतात. फर्स्ट टाइप नॅचरल डिटर्जंट. नॅचरल डिटर्जंट म्हणजे निसर्गत उपलब्ध होणारा डिटर्जंट, निसर्गत उपलब्ध होणारे अपमार्जक. डिटर्जंटला मराठीमध्ये अपमार्जक म्हणतात. थोडासा अवघड शब्द आहे पण आपण डिटर्जंट म्हणतो मोस्टली. आपल्याकडे कोणी अपमार्जक म्हणताना मी तरी ऐकलं नाही. आता नॅचरल डिटर्जंट म्हणजे काय, तर असे डिटर्जंट्स जे की निसर्गत आपल्याला मिळतात तर त्यांना आपण नॅचरल डिटर्जंट्स म्हणतो. तो बघा कोणते कोणते आहेत ते, दॅट इज सोप नट, ज्याला आपण रीठा म्हणतो. यू कॅन सी हियर दिस इज सोप नट रीठा, अशा पद्धतीचा तो असतो. सोप पॉड म्हणजेच शिकाकाई आर द नॅचरल डिटर्जंट्स इन कॉमन यूज. तर प्रमुख दोन महत्वाचे नॅचरल डिटर्जंटचे नाव आहेत ते म्हणजे रिठा आणि शिकेकाई, ज्याला आपण सोप नट अँड सोप पॉड म्हणून ओळखतो, आणि जे की खूप कॉमनली वापरले जातात. आज सुद्धा बरेचसे लोक शिकेकाई वापरतात कशासाठी, तर केस स्वच्छ करण्यासाठी. रिठा हा जो काही रिठा असतो, यू कॅन सी हियर, तर तो रिठा कपडे स्वच्छ करण्यासाठी पूर्वी वापरला जायचा. त्यानंतर बघा, दे कंटेन अ केमिकल नेम सॅपोनिन. आता हे वेगवेगळे पदार्थ आपली बॉडी, आपले केस स्वच्छ करतात. का स्वच्छ करू शकतात ते, कारण त्यांच्यामध्ये एक केमिकल आहे, त्यांच्यामध्ये एक रसायन आहे ज्याचं नाव आहे सॅपोनिन. सोप नट सोप पॉड डू नॉट हॅव एनी हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन स्किन ऑर द ऑन सिल्क अँड वुलन थ्रेड्स ऑफ द क्लोथ. आता हे जे काही शिकेकाई आहे किंवा रिठा आहे, तर याचा प्रत्यक्षपणे अप्रत्यक्षपणे आपल्या त्वचेवरती, मानवी त्वचेवरती असेल, किंवा मग आपले बरेचसे सिल्क म्हणजे रेशीमचे कपडे असतात जे की खूप महाग असतात, ते महाग असतात त्यामागे सुद्धा कारण आहे. कारण जो काही रेशीम किडा आहे तर त्याच्यापासून ते मिळवले जातात, आणि एका रेशीम किड्यापासून एक धागा मिळवण्यासाठी बराचसा कालावधी त्या ठिकाणी लागतो. म्हणून जे काही रेशमी वस्त्र असतात ते खूप महाग असतात, एक्सपेन्सिव्ह असतात. मग त्यांची तर काळजी आपण अर्थातच खूप छान पद्धतीने घेतो. मग त्याच्यामधले जे काही थ्रेड्स आहेत, त्याच्यामधले जे काही धागे आहेत, तर ते धागे खराब होऊ नयेत यासाठी आपण या शिकेकाईचा आणि रिठाचा वापर सुद्धा करू शकतो. त्यानंतरच आपला डिटर्जंटचा दुसरा मुख्य प्रकार आहे, मेन प्रकार आहे, दॅट इज मॅनमेड डिटर्जंट. आता मॅनमेड डिटर्जंट म्हणजे काय, तर असा डिटर्जंट जो की रासायनिक नॅचरल सबस्टन्सेस वरती रासायनिक अभिक्रिया करून बनवलेला असेल. त्यामध्ये बघा, फर्स्ट आहे सोप. सोप म्हणजे काय, साबण. सोप इज अ मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन इन यूज सिन्स अँशियंट टाइम्स. सोप हा मॅनमेड डिटर्जंट आहे जो की आपण पुरातन काळापासून वापरतोय, बऱ्याचशा कालावधीपासून वापरतोय. आपण यापूर्वी सुद्धा पार्ट फर्स्ट मध्ये पाहिलं होतं की जवळपास 19व्या शतकामध्येच आपण साबण वापरायला सुरुवात केली होती.
It is believed that soap was invented in the West about 2000 years ago. बघा असं लोकांचं विश्वास आहे की जवळपास 2000 वर्षांपूर्वी पाश्चिमात्य देशांमध्ये या साबणाचा उगम झाला किंवा त्याचा त्या ठिकाणी शोध लावला गेला. In those days, soap are prepared using animal fat and wood ash. Today, we come across a variety of soaps. तर त्या काळी पूर्वीच्या काळी जे काही ॲनिमल फॅट आहे म्हणजे प्राण्यांची चरबी आहे आणि वूड ॲश म्हणजे लाकडाची जी काही राख आहे तर ते राख वापरून आपण काय करतो तर त्या ठिकाणी ते पूर्वी साबण बनवले जायचे. पण आता आज आपण पाहतो की बऱ्याचशा प्रकारचे साबण आपल्याला पाहायला मिळतात. मार्केटमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची साबण पाहायला मिळतात. आपल्याकडे बरेचसे असे फक्त फेसच्या स्किनसाठी असणारे साबण आहेत, हाताच्या स्किन साठी असणारे साबण आहेत, कपडे स्वच्छ करण्यासाठी असणारे साबण आहेत, परत आपले केस स्वच्छ करण्यासाठी असणारे शॅम्पू आहेत, साबण आहेत, असे बरेचसे प्रोडक्टनी बाजारपेठ आज काबीज केलेली आहे. त्यानंतर आता साबणाचे सुद्धा दोन प्रकार पडतात. आता ते प्रकार कशावरून पडतात, आपण ते प्रकार का पाडले समजून घेऊ. हार्ड सोप इज यूज फॉर वॉशिंग क्लॉथ्स. कपडे धुण्यासाठी आपण जो साबण वापरतो तो हार्ड सोप असतो. तर इट इज अ सोडियम सॉल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स. तो हार्ड सोप हा काय असतो, सोडियम साल्ट असतो फॅटी ऍसिडचा. आणि जो काही सॉफ्ट सोप आहे तो आपण बाथिंगसाठी म्हणजेच आंघोळीसाठी वापरतो आणि हा पोटॅशियम साल्ट असतो फॅटी ऍसिडचा. याच्यामध्ये इट डज नॉट कॉज इरिटेशन ऑफ द स्किन आणि त्यामुळे कसल्याही प्रकारचं आपल्या त्वचेचं इरिटेशन होत नाही, आपल्या त्वचेला हानी होत नाही, आपल्या त्वचेला खाज वगैरे सुटत नाही. आपण जर हार्ड वॉटरचा विचार केला किंवा हार्ड सोपचा विचार केला, ज्या पद्धतीने हार्ड वॉटर असतं, ज्या पद्धतीने हार्ड सोप असतं, सॉफ्ट सोप असतं, तशाच पद्धतीने वॉटरचे सुद्धा दोन प्रकार असतात. पहिला प्रकार हार्ड वॉटर, दुसरा प्रकार सॉफ्ट वॉटर. हार्ड वॉटर म्हणजे असं पाणी ज्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणात क्षार आहे आणि सॉफ्ट वॉटर म्हणजे असं पाणी ज्याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण खूप कमी आहे. त्यामध्ये बघा हा जो काही हार्ड वॉटर आहे, मग तो विहिरीमधला असेल किंवा एखाद्या बोरवेलमधला असेल, आपण त्याच्यामध्ये जर साबण मिसळला, साबण वापरला, तर त्या ठिकाणी लादर फॉर्म होतो. लादर म्हणजे फेसाचा थर तयार न होता एक स्कम तयार होतो, म्हणजे अगदी पांढरा शुभ्र असा पदार्थ तयार होतो जो की थोडा थोडा फेसासारखा असतो, दुधाळ असतो. ऍज अ रिझल्ट सोप लूजेस इट्स क्लिन्झिंग प्रॉपर्टी आणि त्याचाच परिणाम म्हणून काय होतं, तर जो काही साबण आहे तर तो त्याची जी काही स्वच्छतेची प्रॉपर्टी, स्वच्छतेचा गुणधर्म आहे, तो त्या ठिकाणी गमावतो. का गमावतो, कारण आपलं साबण सुद्धा फॅटी ऍसिड्स पासून बनले, त्याच्यामध्ये सुद्धा पोटॅशियम साल्ट्स आहेत आणि त्या पाण्यामध्ये सुद्धा पोटॅशियम साल्ट्स आहेत. मग त्या दोघांची एकमेकांसोबत अभिक्रिया होते आणि त्या ठिकाणी जो काही फॉर्म आहे, जो काही फेस आहे, तो तयार होत नाही. त्या ठिकाणी एक दुधाळ थर तयार होतो आणि तो दुधाळ थर झाल्यामुळे साबणाची जी काही स्वच्छतेची प्रॉपर्टी आहे ती त्या ठिकाणी लूज केली जाते. त्यानंतर नेक्स्ट आहे सिंथेटिक डिटर्जंट. आता सिंथेटिक डिटर्जंट काय असतं बघा. नाव सिंथेटिक डिटर्जंट हॅव टेकन द प्लेस ऑफ सोप. आता सिंथेटिक डिटर्जंटनं साबणाची जागा घेतलेली. देअर आर सेव्हरल मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग दीज डिटर्जंट्स. तर हे डिटर्जंट्स तयार करण्याच्या बऱ्याचशा मेथड्स आहेत. द लॉन्ग स्ट्रक्चर युनिट इन द सिंथेटिक डिटर्जंट्स आर ऑब्टेन्ड फ्रॉम रॉ मटेरियल्स विच आर मेनली फॅट्स और केरोसिन्स. जे काही लॉन्ग स्ट्रक्चरल युनिट आहे सिंथेटिक डिटर्जंट जे की रॉ मटेरियल पासून ऑप्टेन केले जातात, त्यातल्या त्यात फॅट्स आणि केरोसिन पासून मिळवलं जातं. डिटर्जंट्स आर ऑप्टेन बाय सब्जेक्टिंग दीज रॉ मटेरियल्स टू अ व्हरायटी ऑफ केमिकल प्रोसेसेस. हे जे काही डिटर्जंट्स आहेत ते कुठे ऑप्टेन केले जातात, तर एखाद्या सब्जेक्टिंग रॉ मटेरियल वरती बऱ्याचशा केमिकल प्रक्रिया करून त्या ठिकाणी ते डिटर्जंट ऑप्टेन केले जातात. सिंथेटिक डिटर्जंट्स आर यूज इन मेनी टाइप्स ऑफ कॉस्मेटिक्स. जे काही सिंथेटिक डिटर्जंट्स आहेत तर ते वेगवेगळ्या टाईपच्या कॉस्मेटिक्स मध्ये सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापरले जातात. फेस वॉश असतील, बॉडी वॉश आहेत, किंवा मग बरेचसे क्लिन्झिंग मास्क असतात, क्लिन्झिंग प्रोडक्ट्स असतात,
मेकअप रिमूवर असतील तर याच्यामध्ये हे सिंथेटिक डिटर्जंट्स वापरले जातात. सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज इन हार्ड वॉटर ॲज वेल. हे जे काही सिंथेटिक डिटर्जंट्स आहेत ते हार्ड वॉटरमध्ये सुद्धा त्यांचं काम करतात. तर या ठिकाणी आपल्याला थोडीशी वेगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. ॲज पर द यूज ऑफ डिटर्जंट, डिटर्जंटच्या वापरावरून सपोर्टिंग ॲडिटिव्ह सच ॲज परफ्युम डायज, जर्मिसाइड्स, अल्कोहोल अँड अँटीफोमिंग एजंट्स, मॉइश्चरायझर्स, फाईन सँड एक्सेट्रा आर मिक्स्ड विथ डिफरंट डिटर्जंट्स टू गिव्ह देम सर्टन यूजफुल प्रॉपर्टीज. तर जे काही डिटर्जंट्स आहेत किंवा मग सपोर्टिंग ॲडिट्यूज जर आपण त्याच्यामध्ये मिसळले, उदाहरणामध्ये परफ्यूम आहेत, आता बरेचदा आपल्याकडे बरेचसे परफ्युम्स वापरले जातात, मग हे जे काही परफ्युम्स आहेत ते परफ्युम्स म्हणा, डाईज म्हणा म्हणजे वेगवेगळे केसांचे रंग आहेत, जर्मिसाइड्स म्हणजे जंतुनाशक, अल्कोहोल दारू असेल, अँटीफोमिंग एजंट्स म्हणजे फेस न येणारे वेगवेगळे पदार्थ आहेत, मॉइश्चरायझर आहेत म्हणजे आता बघा हिवाळ्यामध्ये काय होतं बऱ्याचदा तर वातावरण आपलं जे काही टेम्परेचर आहे ते खूप कमी असतं, त्यामुळे आपली जी काही स्किन आहे ती ड्राय होते आणि मग ती ड्राय झाल्यामुळे त्याला भेगा पडतात, तळे पडतात आणि त्या स्किन मध्ये थोडस इरिटेशन व्हायला सुरुवात होते, खाज सुटायला सुरुवात होते. मग ती प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, आपल्या बॉडीमध्ये ओलावा राहावा, आपली बॉडी आपली स्किन ड्राय होऊ नये यासाठी आपण मॉइश्चरायझर अप्लाय करतो, ते सुद्धा या ठिकाणी बनवले जातात. फाईन सँड आहे तर असे मिक्सड केले जातात डिटर्जंट सोबत, ज्यामुळे काय होतं तर ते त्याच्या सर्टन प्रॉपर्टीज, काही निश्चित प्रॉपर्टीजचा आपल्याला त्या ठिकाणी उपयोग सुद्धा होतो. त्यानंतर नेक्स्ट बघा आता, दॅट इज आपण साबण बनवणार. आश्चर्य वाटले ना ऐकून, तर तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुक मध्ये ट्राय धीज या संदर्भात साबण बनवायला सांगण्यात आलेले. तर आता ही ऍक्टिव्हिटी करत असताना तुम्हाला तुमची जी काही स्कूल लॅबोरेटरी आहे तर तुमच्या स्कूल लॅबोरेटरीची मदत घ्यावी लागेल, तुमच्या टीचरची सुद्धा तुम्हाला मदत घ्यावी लागणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हा एक्सपेरिमेंट तुम्हाला अंडर ऑब्झर्वेशन करावा लागेल, कारण या ठिकाणी या एक्सपेरिमेंटमध्ये या प्रोसेसमध्ये बऱ्याचदा तुम्हाला हीट द्यायची आहे, परत ते पदार्थ मिक्सअप करायचे, बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी आहेत. तर आपण साबण कशा पद्धतीने बनवू शकतो बघा. त्यासाठी मटेरियल काय काय आहे, 50 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड आहे, 60 ml कोकोनट ऑइल आहे, 15 ग्रॅम साल्ट आहे, परफ्यूम एक ग्लास रॉड म्हणजे काचेची एक अशा पद्धतीची एक काठी असते, बीकर असेल, बीकर कशा पद्धतीचं असतं तर अशा पद्धतीचं एक काचेचं बीकर असतं, ट्रायपॉड आहे तर या बीकरला ठेवण्यासाठी एक असा ट्रॅंग्युलर आकाराचा स्टँड असतो त्याला आपण ट्रायपॉड म्हणतो, अँड वायर गेज याच्यावरती एक जाळी असते त्याला आपण वायर गेज म्हणतो, याच्या खाली एक स्टो असल्यासारखी रचना असते ज्याला आपण बर्नर म्हणतो, वॉटर आहे आणि माउल्ड आहे. माउल्ड म्हणजे काय तर आपल्याला साबणाचा जसा आकार द्यायचा तसा तो आकाराचं एखादं भांड छोटस. कृती बघा, आपल्याला 60 ml कोकोनट ऑइल त्या बीकर मध्ये घ्यायचं, आपण घेतलं समजा त्याच्यामध्ये 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड आणि 50 ml वॉटर मिक्स करायचं, डिझॉल्व्ह करायचं, तर डिझॉल्व्ह करणं म्हणजे विरघळवायचं आहे. ओके, तर ते विरघळवायचं आहे. मिक्स द सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन इन द ऑइल स्लोली व्हाइल स्टीरिंग इट विथ अ ग्लास रॉड. आता जे काही सोडियम हायड्रॉक्साईडचं सोल्युशन आहे ते सोल्युशन आपल्याला हळूहळू काय करायचं आहे तर त्याला हलवायचं आहे आणि ग्लास रॉडनं त्याला व्यवस्थित पद्धतीनं मिक्सअप करून घ्यायचंय. मग आपण जे काही मिक्सचर बनवलं त्या मिक्सचरला थोडस हीट करायचंय, त्याला थोडस गरम करायचं आहे आणि त्याला जवळपास 10 ते 12 मिनिटांसाठी हलवायचं आहे. तर काळजी घ्या, मिक्सचर बनवत असताना हे मिक्सचर उकळणार नाही याची आपल्याला त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे. मग आपल्याला परत त्याच्यामध्ये 15 ग्रॅम साल्ट ऍड करायचं आहे आणि 200 ml वॉटर ऍड करायचं आहे. हे सोल्युशन आपल्याला जे काही मिक्सचर आपण बनवलं त्याच्यामध्ये घालायचं आणि त्याला स्थिर करायचं, त्याला हलवायचं आहे. हा जो काही सोप आपल्याला फॉर्म होणार आहे केमिकल रिएक्शनचा, तर तो आता फ्लोट होईल वॉटरवरती आणि काही वेळानंतर तो थोडासा जाड सुद्धा होईल. आता त्याला सेपरेट करा, जो काही थिक सोप आहे त्याच्यामध्ये थोडस परफ्यूम ऍड करा, थोडस सेंट येण्यासाठी, थोडासा सुगंध येण्यासाठी त्याला
शेप देण्यासाठी बार सोप मध्ये माउल्ड मध्ये टाका आणि ही प्रोसेस या प्रोसेस मध्ये फॅट आणि अल्कली कंबाइन होतात साल्स आणि फॅटी ऍसिड्सच्या स्वरूपामध्ये. आणि केमिकली सोप हा सोडियम और पोटॅशियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड आहे. सोपचे डेफिनेशन तुम्हाला लिहिण्यासाठी सांगण्यात आली तर तुम्ही काय लिहाल, सोप इज अ सोडियम और पोटॅशियम साल्ट ऑफ फॅटी ऍसिड्स. त्यानंतर नेक्स्ट आपण पाहणार आहोत सगळ्यात इम्पॉर्टंट असा सबस्टन्स आपल्या डे टू डे लाईफ मधला, सिमेंट. कारण सिमेंट नसतं तर आपण ज्या घरामध्ये राहतो ते घरच उभं राहिलं नसतं. कॅन यू टेल या संदर्भात, त्यामध्ये पहिला प्रश्न, व्हॉट आर द मटेरियल्स यूज फॉर कन्स्ट्रक्शन. आपण बांधकामासाठी कोणते कोणते वेगवेगळे मटेरियल्स पदार्थ वापरतो. वी यूज मटेरियल्स लाईक ब्रिक, सँड, सिमेंट एक्सेट्रा. सेकंड क्वेश्चन, विच ऑफ द हाऊसेस सीन इन द पिक्चर्स आर हॅव अ स्ट्रॉंग स्ट्रक्चर अँड व्हाय. इथे आपल्याला बरेचसे चित्र दिलेले आहेत घराचे, याच्यापैकी स्ट्रॉंग स्ट्रक्चर मजबूत अशी संरचना कोणाची असेल तर या घराची असेल. कारण काय बघा, कारण हे जे काही घर आहे ते गवतापासून बनवलेलं आहे, मग याला प्रोटेक्शन असणार आहे का, याला आग लागू शकते, बऱ्याचदा याच्यातून पाणी गळू शकतं, उष्णतेचा परिणाम यावरती होऊ शकतो. त्यानंतर हे जे काही घर आहे मातीचं, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला प्रोटेक्शन नसणार, ते कधीही पडू शकतं. बट आता याच्यामधलं सगळ्यात सेफ असं घर आहे, दॅट इज हे थर्ड नंबरचं घर. कारण काय, इट इज मेड फ्रॉम सिमेंट अँड इट इज व्हेरी स्ट्रॉंग, हे खूप मजबूत आहे. मग हा जो काही सिमेंट आहे ज्याच्यापासून आपण बांधकाम करतो, तो सिमेंट कशा पद्धतीने प्रोड्यूस केला जातो बघा. फर्स्टली सिमेंट इज अन इम्पॉर्टंट मटेरियल इन कन्स्ट्रक्शन. सिमेंट हा कन्स्ट्रक्शन मधला सगळ्यात इम्पॉर्टंट असा मटेरियल आहे. शीट्स म्हणजे पत्रे, ब्लॉक्स म्हणजे विटा, पिलर्स अँड पाईप्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट प्रोड्यूस फ्रॉम सिमेंट. तर पत्रे असतील, ब्लॉक असतील, पिलर म्हणजे खांब असतील, किंवा बऱ्याचदा पाईप सुद्धा या कॉन्क्रीट पासून बनवले जातात सिमेंटच्या. सिमेंट इज अ ड्राय ग्रीनिश ग्रे पावडर विथ फाईन पार्टिकल्स. सिमेंट हा ड्राय असतो, कोरडा असतो, थोडासा ग्रीनिश असतो, ग्रे कलरचा पावडर असतो आणि त्याच्यामध्ये खूप फाईन पार्टिकल्स सुद्धा असतात. तर हा सिलिका पासून म्हणजेच वाळू पासून, अल्युमिना म्हणजे अल्युमिनियम ऑक्साईड पासून बनतो, लाईम म्हणजेच चुनखडी, चुना माहित असेल तुम्हाला, तर त्या चुनापासून असेल, आयर्न ऑक्साईड आहे त्याच्यापासून, आणि मॅग्नेशिया म्हणजेच मॅग्नेशियम ऑक्साईड, या सर्व पदार्थांनी तो बनतो. पोर्टलँड सिमेंट, आता सिमेंटचे सुद्धा दोन टाईप आहेत, दॅट इज फर्स्ट इज पोर्टलँड सिमेंट. तर हा मोस्ट कॉमनली यूज केणारा करण्यात येणारा सिमेंट आहे जो की कन्स्ट्रक्शन वर्क मध्ये आपण वापरतो. तर हा रॉ मटेरियल्स पासून बनवला जातो, ज्याच्यामध्ये 60% लाईम असतो म्हणजे कॅल्शियम ऑक्साईड, ज्याला आपण चुना म्हणतो. 25% सिलिका असते म्हणजेच सिलिकॉन डायऑक्साईड असतो. 5% अल्युमिना असतो. हे जे काही रेस्ट ऑफ आयर्न ऑक्साईड आणि जिप्सम आहे त्याला आपण कॅल्शियम सल्फेट म्हणतो. तर याला पोर्टलँड सिमेंट असं नाव देण्यात आलं. त्यामागे इतिहास असा आहे की पोर्टलँड सिमेंट हा सोन, जे काही एक प्रकारची खाण आहे, सोन आहे, तर दगडांपासून मिळवण्यात येणारा स्टोन आहे जो की पोर्टलँड, इंग्लंड मधील पोर्टलँड या ठिकाणी तयार होतो. आणि त्याचं स्ट्रक्चर तिथे असणारे त्या पोर्टलँड मधील मातीसारखं वाळूसारखं आहे. म्हणून दुसरा प्रकार आहे सिमेंटचा, दॅट इज ऍक्वियस सिमेंट. आता याचा इतिहास आपण पाहू. अँसियंट टाइम्स म्हणजे पुरातन काळामध्ये जे काही रोमन होते त्यांनी हे सिमेंट बनवलं. तर ते ऍक्वियस सिमेंट कशा पद्धतीने बनवायचे बघा. दे यूज टू मेक ऍक्वियस सिमेंट बाय मिक्सिंग वोल्कॅनिक ऍश इन मॉइश्चर लाईम. तर ते काय करायचे, तर एक मॉइश्चर लाईम म्हणजे थोडस जलीय असं, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्या चुन्यामध्ये पाणी आहे असा चुना, आणि त्याच्यामध्ये वोल्कॅनो म्हणजे आपली जी काही ज्वालामुखी आहे, तर त्या ज्वालामुखीची राख घातली जायची, ते मिश्रण बनवलं जायचं. आणि हा खूप काळ टिकणारा, खूप जास्त काळ टिकणारा असा ड्युरेबल सिमेंट होता. विथ द डिक्लाइन ऑफ द रोमन एम्पायर, रोमन साम्राज्याचं साम्राज्य नष्ट झालं, त्यावर ऱ्हासाला लागला, आणि त्या पद्धतीने आपल्या या ऍक्वियस सिमेंटची जी काही बनवण्याची मेथड होती ती सुद्धा विसरली गेली.
तर 1756 मध्ये ब्रिटिश इंजिनियर जॉन सिमटॉन यांनी ॲक्वियस सिमेंट बनवण्याची नवीन मेथड सुद्धा त्या ठिकाणी डेव्हलप केली. सो दिस इज ऑल अबाउट सिमेंट प्रोडक्शन. मग सिमेंटचे सुद्धा दोन टाईप आपण पाहिले, दॅट इज पोर्टलँड सिमेंट अँड ऑफ वॉट दॅट इज ॲक्वियस सिमेंट. त्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज कॉन्क्रीट. कॉन्क्रीट काय असतो बघा, कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट वॉटर सँड अँड ग्रॅव्हल. जो काही कॉन्क्रीट आहे तो सिमेंट असेल, वॉटर असेल, सँड म्हणजे वाळू असेल किंवा ग्रॅव्हल असेल, तर हे मिक्स करून बनवलं जातं. फॉर मेकिंग अ स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब सर्टन सबस्टन्सेस आर मिक्स इन कॉन्क्रीट. तर लीक प्रूफ म्हणजे ज्या ठिकाणी कसल्याही प्रकारची गळती होणार नाही, कसल्याही प्रकारची अडचण त्या ठिकाणी असणार नाही, तर असा स्लॅब, स्लॅब म्हणजे छत बनवण्यासाठी आपण काय करतो, तर या कॉन्क्रीटचा वापर आज करतो. इथे शेवटी फाइंड आउट म्हणजे शोधा या संदर्भामध्ये आपल्याला दोन प्रश्न देण्यात आलेले आहेत. फर्स्ट क्वेश्चन, नाऊ अ डेज वाय आर द रोड्स मेड ऑफ कॉन्क्रीट. आज आपण पाहतो जे काही रस्ते वाहतुकीसाठी ट्रान्सपोर्टेशनसाठी बनवण्यात आलेले जे काही रोड्स आहेत, तर ते रोड्स हे कॉन्क्रीट पासून का बनवले गेले, कारण कॉन्क्रीट इज अ स्ट्रॉंगर सबस्टन्स आणि मग परत परत आपल्याला रोड बनवावे लागू नये यासाठी ते सिमेंट कॉन्क्रीट पासून बनवण्यात येत आहे. त्यानंतर सेकंडली, व्हॉट कॉजेस द हार्डनेस ऑफ वॉटर. वॉटरला हार्डनेस कशामुळे मिळते, तर त्याच्यामध्ये असणारे जे काही सॅल्ट्स आहेत त्याच्यामुळे त्याला हार्डनेस येते. तर अशा पद्धतीने हा आपला छोटासा 15th चॅप्टर या ठिकाणी संपतो. या ओव्हरऑल चॅप्टर मध्ये तुम्हाला काही अडचणी असतील तर लगेच कमेंट करा, किंवा आपला जो काही ऑफिशियल नंबर आहे त्यावरती तुम्ही मेसेजच्या स्वरूपात तुमच्या अडचणी विचारू शकता. त्याच पद्धतीने जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आहात तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूला असलेल्या बेलकॉनवरती क्लिक करा, त्या ठिकाणी ऑल करा, म्हणजेच तुम्हाला व्हिडिओच्या संदर्भातील सर्व नोटिफिकेशन मिळतील. त्याच पद्धतीने आपले लाईव्ह क्लासेस अटेंड करण्यासाठी आपला जो काही सेकंड चॅनल आहे ज्याचं नाव आहे गुरुवर्या अकॅडमी लाईव्ह चॅनल, तर त्याला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. विद्यार्थी मित्रांनो, आपले काही सोशल मीडिया अकाउंट्स आहेत, त्यांच्या लिंक्स तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील, त्याही ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. तर अशाच पद्धतीने या चॅप्टरचा एक्सरसाइज पाहण्यासाठी, पुढील चॅप्टरचे व्हिडिओज पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जावं लागेल. त्या ठिकाणी तुम्हाला 7th स्टँडर्ड Science या फोल्डर मध्ये सर्व व्हिडिओज मिळतील, तर ते पहा, त्यांचा व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करा. लवकरच भेटू आपण नेक्स्ट चॅप्टर सोबत, नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत बाय गाइज, टेक केअर.